हॅलो, नमस्कार. मी धनश्री, तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला बेस्ट जाऊ देत. आता वाजलेले आहेत 3. मी सकाळची सगळी कामं आवरल्यानंतर आरोला सोडून आले स्कूलमधून. आता म्हटलं दररोज न चुकता रेस्ट घ्यायची, म्हणून मी तासभर झोपलेली आहे. आणि आता मस्त अशी रेसिपी तयार करायची आहे, ती म्हणजे नारळाच्या वड्या. तर मठातमध्ये मी गेले होते तेव्हा मी जो नारळ दिला होता, तर मला बोलण्यात आलं होतं की तो नारळ तुम्ही कोणत्याही गोड पदार्थामध्ये वापरा. तर म्हटलं ठीक आहे, आपण नारळाच्या वड्या करूया, कारण आता रक्षाबंधनसुद्धा येते. तर काजू कतली ह्या म्हणजे ते तरी असतंच स्पेशल, पण त्यासोबतच नारळी पौर्णिमा म्हटल्यानंतर मस्त नारळाच्या वड्यासुद्धा झाल्या पाहिजेत. खूप 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 महिन्याआधी केल्या होत्या आणि त्या आत्ता करायच्या आहेत मला. नारळ मी किसून घेतलेला आहे आणि किसल्यानंतरसुद्धा काही मोठे मोठे कण राहतात ना, तर मग म्हणून मी मिक्सरला फक्त 1 ते 2 गिरकी करून घेते. असा दिसेल 1 ते 2 गिरकी केल्यानंतर, त्यानंतर पॅन मी गरम करत ठेवलं आहे, नॉनस्टिक पॅन घ्यायचं आहे. मी नॉनस्टिक पॅनच घेतलेला आहे. 1 चमचाभर तूप टाकलं आहे आणि त्याच्यानंतर लगेच हा खवलेला नारळ जो आहे तो टाकलेला आहे. आणि नॉनस्टॉप अगदी परतत राहायचं आहे, थोडंसं ज्याच्यातला जो ओलसरपणा असतो ना, तर तो निघेपर्यंत फक्त. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जर 2 वाटी खवलेला नारळ असेल तर मी 1 वाटी हा काळा गूळ, जो पण अगदी सुटा सुटा आहे म्हणजे बाजारात मिळतो तो घातलेला आहे. तो थोडासा वितळत आला 1-2 मिनटानंतर, तर मग मी क्रीम टाकलेला आहे, जे अमूल क्रीम मिळतं ना बाजारात, तर ते 1/2 वाटी टाकलेला आहे. जेवढा गूळ असेल त्याच्या 1/2 वाटी टाकलेला आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम लो होऊन अगदी सारखं मी परतत राहिले, जोपर्यंत पॅनपासून नीट ते निघणार नाही ना, तोपर्यंत परतत राहिलेली आहे. जेव्हा पॅनपासून निघतं आहे असं वाटत असेल ना, एकजीव हा गोळा एकच असा होतो आहे असं वाटत असेल ना, तर तेव्हा मग त्याच्यामध्ये मी परत वेलची पावडर टाकले थोडीशी आणि परत 1-2 चमचे तूप टाकले. आता गॅस बंद केलेला आहे मी. त्यानंतर एका प्लेटला ग्रीस करून घेतले तुपाने आणि त्याच्यानंतर हे सारण मी ओतलेलं आहे प्लेटमध्ये. त्यानंतर असंच चमच्याच्या मदतीनं मस्त सेट करून घेतलं आहे. त्यानंतर जर तुम्ही टाकत असाल तर काजू बदाम पिस्ता असं काय होतं आहे माझं, तर असं काहीतरी काही ड्रायफ्रूट्स असतील, नसतील तरी चालतं आहे, काही इश्यू नाही. मग ते टाकायचं आहे आणि मस्त प्रेस करायचं असं, आणि छान असं प्रेस करून रूम टेम्परेचरला ठेवून द्यायचं. शक्यतो नारळाच्या वड्यांना थोडंशा मऊसर राहतातच. आता मी 1-2 ते 3 तासानं ह्या वड्या ज्या आहेत त्या बघणार आहे. आता 4:30 वाजलेले आहेत, तसे बाकीचं सगळं जे आहे ते आवरून घेते मी पटपटपट. इथे भांडी वगैरे जे डबे वगैरे येते ते पण स्वच्छ करून ठेवले, जसं होतंय तसं हळूहळू मी क्लीन करून ठेवते. आता रवा भरण्यासाठी मी ही बरणी स्वच्छ करून ठेवली होती, तर ह्यामध्ये रवा भरून ठेवते आहे, कारण आता शिरा वगैरे करावा लागणार, आपलं श्रावण सुरू होतो आहे, तर मग हे पदार्थ जास्त लागतात गोड. काहीतरी सोमवार शनिवार आपलं श्रावण सोमवार शनिवार असतो, शक्यतो मी उपवास करत नाही, कारण माझ्या तब्येतीला ते झेपत नाहीत, म्हणजे झेपत नाही ते मी करत नाही, त्याच्यामुळे उपवास धरला तर मग मला खूप त्रास होतो. त्यामुळे जसं जमेल तसं करते, एवढं काही नाही. आणि आता हा रवा भरून मी ठेवलेला आहे. आता हे पण सेट झाले, ज्या वड्या होत्या ना तर त्या पण सेट झालेल्या, तर त्या आता कट करून बघूयात कशा निघतात. आणि आज मी हा व्हॉइस ओवर करते, म्हणजे ज्या दिवशी मी वड्या टेस्ट करून बघितल्या ना तेव्हा, तर इतक्या मस्त वाटत होत्या, कारण साखरेचं जर टाकलात ना नारळाच्या वड्यामध्ये तर ते खूप असं हे वाटतं, पण गुळामध्ये काय माहीत कशी टेस्टचं एवढं हे असतं. खूप छान वाटलं ह्या वड्या आणि खूप टेस्टी लागत होत्या. नक्कीच अशा पद्धतीनं काळा गूळ वापरला आहे हा मी, तर करून बघू शकता, काही हरकत नाही. आता मी काय करते की सगळं आवरायचं आहे वरचं आणि मलासुद्धा तयार व्हायचं, कारण जसं थेरपी माझी 5:30 स्टार्ट होते, कारण तोच टायमिंग दिलेला आहे मी, कारण दिवसभराचं काम किंवा बाकीच्या गोष्टी सगळ्या आवरताना संध्याकाळचा वेळ आपल्याला मिळतो ना. तर मला एक तिनं कमेंट अशी टाकलेली, अगं डॉक्टरकडे क्लिनिकमध्ये जाताना पण कशाला तयार होऊन जायला पाहिजे. तर माझं असं आहे की मी कुठेही जात असेल घरातून बाहेर पडताना तर अगदी व्यवस्थितच बाहेर पडते, निदान समोरचं कुठल्या तरी वाईट मूडमध्ये असेल एखादी बाई किंवा एखादी भांडण असेल, तर आपला निदान हसरा चेहरा पाहून तरी त्याचा दिवस चांगला जाऊ देत. आणि मी स्वतःसाठी तयार होते, मला स्वतःला नीटनेटकं राहणं पसंत आहे, मला स्वतःला हसरं राहणं पसंत आहे, मला स्वतःला प्रेझेंटेबल राहणं पसंत आहे, म्हणून मी नेहमीच तयार असते. आणि घरीसुद्धा मी असं गाऊन किंवा हे घालून नाही बसायला आवडत, शक्यतो नाही बसत मी, कारण ड्रेसअप होणं आणि हे करणं मला खूप आवडतं. म्हणून मग ते ज्याने कोणी विचारले ना त्यांना हे माझं उत्तर आहे, तो प्रश्नच मला मुळात हसण्यासारखा वाटला, हास्यास्पद वाटला. ओके मंडळी, आता थेरपीचा एक मला वाटते 5th-4th दिवस आहे आणि हे जे इथे पेन होतं ना खूप चांगल्या पद्धतीने रिड्यूस झालेलं आहे आणि खरंच मस्त वाटते, कारण मला माझी मान पकडता येत नव्हती आणि
चांगलं वाटतंय. तर आता निघतीकरण हा ही सेशन आणि अजून एक आहे, तर त्यांना बऱ्यापैकी कमी होईल आणि रिड्यूस होईल. बघते आता, चला निघते पटपट. आणि आज थोडीशी खरेदी पण आहे, उद्या गुरुपुष्यामृत योग आहे आणि दीपामावस्यासुद्धा आहे. तर मग आहे काहीतरी म्हणत ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. मी मगाशी जसं जमेल तसं, म्हणजे सकाळी किचन क्लीन केलं होतं वरच्या शेल्फ वगैरे, मग तुम्हाला रेसिपी करून दाखवली मी. आणि त्याच्यानंतर आता थोडेसे म्हणजे हे जे हा जो भाग आहे ना, हा भाग आणि जिथे हे किचनचं आपलं शेगडीचं वगैरे धूळ हे, तर हे टाईल्सचा भाग क्लीन करायचा आणि हे हा रॅक आणि हा रॅक फक्त क्लीन करायचं राहिलं आहे. बाकी झोमॅटो काही असेल तर ते काढून टाकलं. मग आता म्हटलं संध्याकाळचा स्वयंपाक झाला की ते म्हटलं व्यवस्थित जेवल्यानंतर आपण भांडी घासू, तेव्हा ते क्लीन करून घेऊया म्हटलं. म्हणजे स्टॉप स्टॉप घेऊन कामं करते एकदम, एका वाटेने तुफान एक्सप्रेस नाही जाते जसं माझं नेहमीचं असायचं. म्हटलं दिवस लागू दे, हळूहळू आपण काम करू. तर आता थेरपी घेऊन आलं तर अजून जरा बरं वाटेल, तर मग ते करते. म्हणजे एकदाचं हे काम संपलं म्हणजे डिरेक्टली आपण गणपतीच्या आधी एक दोन तीन दिवस क्लिनिंग थोडं करू शकतो, महिन्याचं जसं आपण करतोच ना. ओके, बाबा गेलेले दारूला आणायला, वाजलेले आहेत हे 6 आणि सचिन आता लेट होतो यायला, कारण त्यांचं ऑफिस आता रेग्युलर सुरू झाले. आधी ते लवकर यायचे पण आता त्यांना लेट होतं आणि त्यांना माहीत नाही की आज नारळाची वडी केलेली आहे, तर तीही त्यांना खूप आवडते, आरवलाही खूप आवडते, सरप्राईज असेल. चलो जब प्रेस करते हो ना तो यहाँ से थोड़ा से कोई खींच रहा है ऐसे लगता है यहाँ पे, यहाँ पे अच्छा, क्योंकि ये मसला ना आपका बहुत टाइट हो गया है, तो वो टाइट हो गया, एक नॉट हो गया है. हाँ, तो मैं उसको रिलीज़ कर रही हूँ तो वो बाकी के मसल्स लूजन अप हो रहा है. okay. इसीलिए वो ऐसा हो रहा है, बाकी कुछ ज़्यादा मतलब ऐसे कुछ मेजर नहीं है. लीडर्स आहेत आणि ज्यांना मी जास्त घाबरायचे त्या आत घुसवलेल्या. होप सो की आता कमी होईल, कारण ते कमी होतच नव्हतं पेन. आणि ते मला वाटलं की त्यांनी लीडर्स टोचून बाहेर काढले, नंतर बघते तर तिनेच्या तिने घुसवलेत. भयानक आहे, कधी कधी वाटते की असं काही कोणाला होऊ नये त्रास असं कधी. आता मी हे करते करत सहलेंगे थोडा, कारण ते तिथलं पेन रिलीज होत नव्हतं, त्यामुळे शेवट त्यांचं इथे हे करावं लागेल. म्हणजे नॉट्स मिळत आहेत त्यांना तिथे अगदी गट्टू आपण जर म्हटलं तर, होईल ते पण रिलीज. गुलाब, चाफा आणि मोगरा, त्यानंतर जाई जुई, सगळे मिक्सिंगमध्ये एवढं भारी आनंद वाटला की नाही मला आज. सगळे गजरे एकदम लय भारी वाटलं, कारण एक तरी गुलाब तरी हे काय म्हणणार, एक तर वेगळं हे तर भेटते, एकत्र भेटत नाहीत कुठलेच गजरे. दिल गार्डन गार्डन ओके, एवढी शुकलो कसलं भारी वाटलं माझ्या चाफा त्यांना सुद्धा बघून. आणि सगळे एकीकडेच होते, एकटीकडेच होते, ते बघून लय मस्त वाटतं. घेऊन असला बेस्ट वास आहे बघा चाफ्याची, घमघमाट सुटला. ये दोस्ती का, ये प्यार का, ये सादगी का. हे सगळी फुलं, ही सगळी फुलं आणि ही फुलं.
एकत्र ठेवली तर काही खराब नाही होणार ना. काय चुकलं? तर ही सगळी फुलं एकत्र ठेवली. ही ही तू काय म्हणालीस? हा, ही सगळी फुलं एकत्र ठेवलं काय होईल काय? हा म्हणजे काय होईल, काय होतंय ते, काय भांडून घालणार आहेत काय? तसं नाही हो, म्हणजे खराब अशी होत नाही ना. असं काय खराब काय? ते म्हणतील माझा सुगंध वेगळा, तुझा सुगंध वेगळा, तिकडं जा असं म्हणणार आहे. तशी ती माणसंच म्हणतात फक्त गंध माझा वेगळा. चला आधी आईस पॅक लावून घेते, हात दुखा लागला डावा थोडस, नंब झाला. विचार नव्हे ती मग त्या मित्राला सांगा ना. सांगितले ही बघा अगदी हेल्दी आहे. तू आपलं मठातून आणलेला जो नारळ होता तो आणि काळा गुळ घालून केले, यामुळे तुमचा बी पी नॉर्मल राहील. बरा बरा टेस्ट करके बता कैसे हुआ है. कैसे हुआ, कैसे हुआ? लई थंडा हुआ. जरासं नॉर्मल ह्याला ठेवलेलं ना, बाहेर कुठे ठेवून फ्रीजमध्ये ठेवलेलं. चांगलं आलं? एक कमेंट आले कविता मानोरे म्हणून की धनश्री तुला सचिन दादा ओरडत नाही का, काम नंतर कर आराम कर म्हणून. मी तर नेहमीच ओरडतो. काय ओरडतंय? काम नंतर कर आणि आराम कर असं नाही म्हणत, तू कामच करू नकोस, तू आरामच कर, मी असं म्हणतो. अग बाई बाई बाई, मग काम कोण करणार? काम कशाला करायला पाहिजे? काय आपोआप होणार आहे? मी तुला त्या दिवशी पण म्हटलं, तू मला म्हणलीस ते किचन साफ करायचं, हे करायचं, कशाला करतीस? कशाला करते? मग जळमट बिळमट होऊ दे, ट्रॉल्या बिल्या खराब होऊ देत. तेव्हाच ते मगाशी मी घरात यालो तेव्हा ते असं फुल ते भूत बंगल्यामध्ये कशी ती जाळी वगैरे अशी तोडून देत नाही का, तसं आलो मी अक्षरशः. काय कळे ना मला, पाला पाचोळा होता, दांडग काय काय घाण होती घरात. काल स्वच्छ केली ना, आज कशी घाण दिसली. आमच्याच घरात आलेल्या ना मी. होय, आपल्याच घरात आलेलो. मग कशी काय दिसली घाण अशी? अगं नाचते तेवढी घाण. नाचते नव्हे, नसते. आपल्याकडे व्हेंटिलेशन नाही आहे, हवा खेळती नाही आहे आपल्याकडे. आपल्या गावाच्या घरात वेगळं असते, हे वेगळं असते. हे व्हेंटिलेशनच्या नादाने नाही, व्हेंटिलेटरवरती जाऊ कुठेतरी. असं काय नसतं, महिन्यात एकदा केलं तर काय अवघड नाही. अगं मी असं नाही म्हणते तू साफसफाई करू नकोस, तुझी कंबर, तुझी मान, तुझं सगळं व्यवस्थित असेल ना तेव्हा काय करायचं. म्हणून मी आज सेक्शन वाईज केली ना. काल मी बाहेरच्या टाईल्स वगैरे पुसून घेतल्या, ट्रॉल्या साफ केल्या. आज मी शेल्फ किचनचं पुसून घेतल्या, तर किचनचं टाईल्स साफ करायचं, पण ते जेवणानंतर करायचं. म्हणून तुला जो त्रास झाला होता आता कंबरेचा, तो कशामुळे झाला होता जरा सांगतेस? कशामुळे? म्हणजे मी वाकून कामं जास्त करते, झाडू बिडू मारणं, लादी पुसणं, हे वाकून करते जास्त. कामामुळे झालेलं की नाही? हां. मग कामं महत्वाची आहेत की हेल्थ महत्वाची? दोन्ही पण महत्वाचे. मला तर हेल्थ महत्वाचं आहे. काम काय आजचं उद्यावर करेन मी, असं कसं? मला ते तोच माझा स्वभाव तसाच आहे. मी स्वतःला मोडून काम करणारा माणूस नाही. मग समजा आपल्याला जेवायचं आहे, जेवण करायचं आहे, भूक तर लागली, मग ते जेवण आपोआप तयार होणार की बनवल्याशिवाय तयार होणार आहे? ते आपोआप पण तयार होऊ शकते. कसं काय? जादूची काडी आहे की ती शकाला का बुम बुम मधले ते पेन्सिल असते ऑर्डर करायचं. वा 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 वा, म्हणजे 100 रुपये जेवणाला जिथे बनवते तिथे 500 रुपये टाकायचे. अरे पण ते स्वतः कमरेत न वाकून त्याला 1000 रुपये घालण्यापेक्षा एक आराम करून 500 रुपये खर्च, 500 रुपये अजून प्रॉफिट आहे. वा वा, काय विचार करतेस? शकाला का मुंबई मधली ती पेन्सिल आणायला पाहिजे, चित्र काढल्यावर कसं तयार होते. काय पेन्सिल पेन्सिलची गरज नाही, फक्त आपल्याकडे ऍप पाहिजे झोमॅटो किंवा स्विगी, रेटिंग बघायचं, ऑर्डर करायचं, दारात आणून देते, विषय संपला. मला नको आहे, मला घरचंच पाहिजे. घरचं मग घरगुती पण असते की त्याच्यात राहू दे. डायस्टॉल आणि सिस्टॉल तुमचा कमी जास्त झाला आहे तो जरा बघा. 152 आणि 92 ना. 154 आणि 92. 120 आणि 80 पाहिजेत. चालत जीवनात चढ उतार येत राहतात. तसं रक्तात पण व्हायला पाहिजे. काय तरी चालत. तुला मी
जेव्हा तिथे सलून मध्ये होतो त्या सलून मध्ये नव्हतो मी. कुठल्या सलून मध्ये होतास मग? जिथून तू आता गेलीस ना त्या पाटीकडे तू शिलायला देतीस त्याच्या पाटी हे होत तिथून मी केवढा वेळ हात मारला मम्मी मम्मी मम्मी. मला गीताईचा फोन आलेला, कानामध्ये माझे हेडफोन होते, काढायचे पाटी बघायचं असत. ओकेच सॉरी. काय आज काय व्याप करून आलाय स्कूलमध्ये? बेंच वरती चढलेलास, टीचरने पट्टी मारली, मग ही चूक आहे, ही तुला शिक्षा मिळणार. तसं बेंच वरती का चढलास मग? तू असं त्याला विचारलं पाहतो टीचरने तुला का मारलं? बेंच वरती चढलेलास मग सांगितलं की तुम्ही मला बेंच वरती चढायचं नाही बाळा. हे 10 रुपये करून दिले. चला आंघोळी करायचं, पाणी काढून ठेवले, बडबड करायचं. सलूनवाले नको मग देते 10 रुपये. कशाबद्दल? चॉकलेट खाऊन. अगं बाई बाई बाई, आता सलून वाल्याचा बी लाडका झाला. सलून वाल्याचा बी लाडका झाला. अरे पैसे पडा लागला दारो तो गल्ला. हे जरा नको टाकू, त्याच्यात पैसे काढायला पाहिजे. ते दुसऱ्या घेऊन जा, पाणी आंघोळ करजो, जा आधी पाणी काढून ठेवले बाहेर. तुझी तो आंघोळ करून घेयचं, डोक्यावरून करून घेयचं. गल्ल्यातले केलं असते काय करणार असे. ऐक माझं काय म्हणतो मी, ऐक बा, तू म्हणत होती ना आंटीला भेटायचं, तू बोलली का नाही का रात्री? मला बोलली का नाही? 11 वाजता बोलली का नाही मला? तू चुकून चुकून बोललो म्हणा. फोटो यायला पाहिजे की नाही? लोक राहू दे मग आता. राहू दे.